पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आहे ती आता एकनं वाढलेली आहे, तर नागपुरात देखील दोन नवे रुग्ण सापडलेले आहेत कोरोनाचे, आणि त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 17 जाऊन पोहोचली आहे आणि देशातला हाच आकडा आता 81 इतका झालेला आहे. पुण्यात आज सापडलेला कोरोनाचा रुग्ण हा अमेरिकेतून आलेला होता. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 गेली आहे, तर पुण्यात 311 संशयित रुग्ण सध्या निरीक्षणाखाली आहेत. त्यापैकी 24 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्या पुण्यातल्या 3 विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. तसंच सोशल मीडियावरती खोटी बातमी देणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 81 वरती गेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यापैकी एकाचीही प्रकृती गंभीर सध्या नाही आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे, फक्त काळजी घ्या असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. काल नंतरच्या आपल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आपल्याला कल्पना असेल, काल रात्री एक पॉझिटिव्ह केस नवीन आली होती आणि आत्ता एक अजून एक पॉझिटिव्ह आलेला आहे. सो नाव कालच्या आपल्या प्रेसनंतर देर आर 2 मोर पॉझिटिव्ह केसेस. ही का आजची जी केस आहे ती US आलेली आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाहून ट्रॅव्हल आहे आणि दॅट हॅज टर्न इन टू पॉझिटिव्ह. पण या दोन केस वगळता आय मस्ट टेल यू की काल जवळजवळ 31 आणि आज 12 एवढे निगेटिव्ह सॅम्पलही आलेले आहेत. टोटल 81 पॉझिटिव्ह केसेस अभी जो डिक्लेअर हुए हैं, तो इसमें इनका एक स्टेट वाइज डिस्ट्रीब्यूशन है. तो जिसमें शॉर्ट में अगर मैं आपको बताना चाहूँ तो जैसे केसेस हमारे पाए गए हैं दिल्ली में, हरियाणा में, केरला, राजस्थान, तेलंगाना, उत्तर प्रदेश, लद्दाख, तमिलनाडु, जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटका, महाराष्ट्र एंड आंध्र प्रदेश में. तो इन स्टेट्स में पाए गए हैं अभी तक.